कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोरोना विरुद्ध एल्गार। आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप नगरपालिका आणि खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना विरुद्ध एल्गार पुकारला आहे। लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या औषधाच्या गोळ्या 14,000 कुटुंबापर्यंत वाटल्या जाणार आहेत। कोरोना महामारीच्या या संकट समयी विटेकर कल्चरल ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेले 2 महिने खूप चांगले काम केले जात आहे। आत्तापर्यंत विटा आणि खानापूर आटपाडी तालुक्यात माजी आमदार सदाशिव पाटील, माजी सभापती बाळासाहेब मुळीक, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर आणि आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या टीमने लोकांना गरजेच्या वेळी मदतीचा हात दिलाय। गरजू लोकांपर्यंत अन्नाचे किट पोहोचवून आधार देण्याचे मोठे काम केले आहे। आता याच कामातला पुढचा टप्पा म्हणून 14,000 कुटुंबांपर्यंत आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वाटप करण्याचा निर्धार करत त्यांनी जणू कोरोना विरुद्ध एल्गार पुकारला आहे। आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या आहेत की ज्याच्यामुळं आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते। ते आयुष मंत्रालयाने ज्यावेळी ज्यावेळी आपल्याला समजलं त्यानंतर आम्ही विटेकर कल्चर ग्रुप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या वतीनं आम्ही सर्वांनी ठरवलं की विटे शहरामध्ये प्रथमदा आपण 14,000 कुटुंबापर्यंत त्या जर गोळ्या पुरवल्या तर पुढं का होईना आपण त्यांना रिलीफ या कोरोनाच्या संदर्भात जे आता एकत्रित वातावरण आहे याच्यामध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखणं, स्वतःची काळजी घेणं हे समाजाची काळजी घेण्याचं आहे। त्यामुळं स्वतःची काळजी घ्यायच्या दृष्टिकोनातून जर ह्या आर्सेनिकच्या गोळ्या जर त्या कुटुंबापर्यंत त्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचवल्या तर त्याची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि कोरोनाचा प्रादुर्भावची होण्याची शक्यता कमी होईल। त्या दृष्टिकोनातून या गोळ्या पुरवाव्यात असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज विटा नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक, सर्व जे कर्मचारी आणि सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत यांच्या वतीनं घरोघरी प्रत्येक नागरिकापर्यंत ह्या गोळ्या पुरवण्याचं काम आजपासून आपण सुरुवात करतो आहे। भविष्य काळामध्ये ह्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये, खानापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपण प्रत्येकापर्यंत ह्या गोळ्या पुरवायचं सुद्धा नियोजन आपण करतो आहे। त्याची अवेलेबिलिटी आणि सगळं ते नियोजन करून नजीकच्या 3-4 दिवसामध्ये आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय बापू आणि आदरणीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण, तसेच सुशांत भाऊ देवकर आमचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा आमचा संकल्प आहे। आम्ही विटेकर कल्चर ग्रुपला आगामी 3 वर्ष एक मूळ धान्य तुम्ही द्या आणि ते आम्ही गोरगरीब आणि कुपोषितांपर्यंत पोहोचवतो असं आव्हान त्यावेळी आम्ही केलं होतं आणि आपल्याला सांगताना मला त्या अभिमान वाटतो की 60 टनापेक्षा जास्त धान्य 10 दिवसामध्ये लोकांनी आम्हाला गोळा करून दिलं होतं। त्या काळामध्ये त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि ह्या काळामध्ये त्याची कुठंतर कोरोनातून मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तेवढं का त्यांना मदत करू शकतो का या दृष्टिकोनातून आम्ही विटेकर कल्चर ग्रुपनं हा एक चांगला हातभार ह्या संकटात लावलेला आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना आव्हान करतो सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन करा, तुमची स्वतःची सुरक्षता ही समाजाची सुरक्षता। धन्यवाद। विटेकर कल्चर ग्रुपनं कधी कुठल्याही उपक्रमात जर आव्हान केलं तर आम्हाला विटेकर भरभरून आमच्या उपक्रमाला भरभरून हातभार लावतात। किंवा आम्ही जे धान्य मागू द्या, अंडी मागू द्या किंवा आर्थिक स्वरूपात मदत मागली तर लोक आम्हाला भरभरून देतात। तेच कुठेतरी आमच्या मनाला असं वाटलं की आपण सुद्धा विटेसाठी काही देऊ शकतो का। पुन्हा आम्ही सर्वांनी भूमिकेतून औषधाचं वाचलं होतं, तिथून आम्ही सर्वांनी डोक्यात घेतलं की आपण आजपर्यंत गावांना मागितलेल्या वस्तू गाव दुसरीकडे वाटतो आहे, आम्ही स्वतः यावेळी कॉन्ट्रिब्युशन करून हे औषध विटेकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथे सर्वांनी
दिलेल्या सूचनांचं पालन करून ते औषध घ्यायची विनंती. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.